हेवरगड गावातील लोकसंख्या मोठी असून गावाचा विकास व्हावा याकरिता गावातील नागरिकांनी जनजागृती झाली आहे. गावातील चारही दिशेतून आणि सहा वार्डातून एकच मागणी होत आहे, नगरपंचायत व्हावी याकरिता. एकीकडे गावात वेळोवेळी आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे काही महाशय गावात नगरपंचायत न व्हावी याकरिता ग्रामसभेत दोन ग्रामस्थांची ठराव सुद्धा घेण्यात आले आहे. ही सभा तहकूब झाल्यावरही ठराव घेऊन दुसऱ्या दिवशी मुंबई सुद्धा रवाना करण्यात आला. एवढे तत्काळ काम ग्रामपंचायत नगरपंचायत थांबवण्यासाठी का करत आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे. ज्यांची आश्वासने दिली आम्ही नगरपंचायत करू तसेच नगरपंचायत न व्हावी याकरिता का अटकळी येत आहे असे अनेक सवाल जवाब आम जनता करीत आहे. या गंभीर बाबीकडे गावात तणाव न वाहता या सर्व बाबींचे शासनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन गावकऱ्यांची मागणी पूर्ण करावी व कोविडचे नियम तोडून घेतलेल्या ग्रामस्थानातील दोन ग्रामपंचायत ठराव रद्द करण्यात यावी अशी मागणी 40,000 लोकवस्ती करीत आहे. रमेश दुतोंडे उपसरपंच ग्रामपंचायत वरखेड. दिनांक 23/8/2021 रोजी काही नागरिकांना ग्रामपंचायतीचा अर्ज प्राप्त झाला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत. त्याबाबत ग्रामपंचायतीने माननीय गटविकास अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शन मागितले की बा कोविड-19 असल्यामुळे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मार्गदर्शन द्यावे. त्यानंतर दिनांक 27/8/2021 रोजी गावातील काही नागरिकांनी अर्ज दिला की गावात कोविड-19 स्थिती आहे, सणासुदीचे दिवस आहे, डेल्टा प्लस व्हायरस आहे, डेंग्यूचे पेशंट आहेत, त्यामुळे गावात गर्दी होऊ नये आणि विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये. कारण की ग्रामपंचायतीने ठराव दिलेला आहे की नगरपंचायत करण्यात यावे. विशेष ग्रामसभेने ठराव दिलेला आहे की नगरपंचायत करण्यात येऊ नये. त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दोन्ही अर्जाचे आणि दोन्ही अर्जाचे मार्गदर्शन मागितले. एक म्हणते की विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, दुसरा म्हणते विशेष ग्रामसभा घेण्यात येऊ नये. मार्गदर्शन आल्यावर ग्रामपंचायत सर्वसंमतीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल. ग्रामपंचायतला 23 ऑगस्ट 2021 या रोजी ग्रामपंचायतला असं निवेदन दिलं होतं की विशेष ग्रामसभा बोलावी, त्यावर ग्रामपंचायतने आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला 26 तारखेला स्मरणपत्र दिलं, त्यावरही आम्हाला ग्रामपंचायतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर 28 ऑगस्टला आम्ही हातात बॅनर घेऊन ग्रामपंचायत समोर एक छोटंसं आंदोलन केलं होतं, त्यावरही ग्रामपंचायतने आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की आम्ही BDO ला पत्र लिहिलेलं आहे, मार्गदर्शक सूचना बोलावल्या आहेत. आता BDO साहेबाचंही पत्र ग्रामपंचायतला जवळपास पोहोचलेलं आहे, त्यात स्पष्ट असा उल्लेख आहे की विशेष ग्रामसभा बोलवायसाठी काही हरकत नाही, कोविडचं पालन करून तुम्ही या पद्धतीने ग्रामसभा बोलू शकता. पण त्यावरही ग्रामपंचायत जवळपास काहीच उत्तर मिळालं नाही.